निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले, ही नाही म्हटलं तरी एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत, हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत. मी आज अशी भोसरी टीका केली की निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे होते ते विकले गेले आणि त्यामुळं महाराष्ट्राची बदनामी झाली, अशी भोसरी टीका त्यांनी केली. जे कोणी आज काल बोललेत की निष्ठेच्या पांघराखाली काही लांडगे लपून गेले, त्यांना माझा सवाल आहे की ज्या वेळेला आम्ही बाळासाहेबांसोबत निष्ठेने काम करत होतो तेव्हा तुम्ही गोधडीत झोपले होते, तुमचा राजकीय जन्म पण नव्हता. तुमच्या राजकीय जन्माच्या आधीपासून आम्ही रक्त सांडलं, अनेकांनी स्वतःची संस्था तुळशीपत्र घरावर ठेवून बाळासोबत काम केलं आणि पक्ष वाढवला. तुम्ही काय सांगता आम्हाला की निष्ठेखाली पांघरुणाखाली निष्ठा होती म्हणून? तुम्ही तुम्ही तेव्हा होता कुठं? आता जे शिवसैनिक राहिले ते अस्सल शिवसैनिक आहेत, बाकीचे विकाऊ आहेत, 50 कोट्यामध्ये विकाऊ. बाळासाहेबांनी जो शिवसैनिक घडवला तोच सच्चा शिवसैनिक जे आम्ही आहोत, आमचे सवंगडी आहेत, जे एकनाथ शिंदे साहेब आहेत, साहेबांसोबत आहेत, हीच बाळासाहेबांच्या तालमीतली खरी शिवसेना आहे. आता जे म्हणतात कडवट सैनिक आहे, कडवट शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या खांद्याला खाजून कधीच काम करू शकत नाही. जो खळोकर बाळासाहेबांच्या विचाराच्या आवाजीचा असेल तो भगव्या झेंड्याखालीच काम करेल, तो असा काँग्रेस राष्ट्रवादी जाऊन काम करू शकत नाही. उगाच त्यांना निष्ठेचा हवा आणून त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा केविलवान हा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. आणि जे म्हणतात सत्तेचा माज आला का सत्ताची हुकुमशाही चालली, अरे तुमच्या धाडस होतं काय 75-74 वर्षात? कधी 35-1 कलम हटवायची हिंमत झाली का? कधी 370 कलम हटवायची हिंमत झाली का? कधी राम मंदिर बांधा इतपत तुमचा मजल गेली का? हे हुकुमशाह सरकार नाही आहे, धाडसा निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये आम्ही सगळे लोक भाजप देशासोबत आहोत, राज्यामध्ये भाजप सेना आम्ही त्याच्यासोबत आहोत.